प्रथमेश आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजचा ब्लॉग थोडा वेगळा वाटून राहिला असेल कारण मराठीत ब्लॉग शूट करत आहे. तहा हे पा आपले मित्र मागही फुल मित्र आहे आणि आता आपण आलो दोस्तो देहूला कारण आषाढी एकादशी आहे तर त्या निमित्तानं दर्शन पण होते. चला देऊगावचा एक खतरनाक टूर देतो आणि आपण दर्शन पण घडून देतो तुम्हाला. तर मित्रांनो पा आज सगळ्यांना उपवास आहे तर हा जास्त काही खाऊन नाही आले पोरं बोलले दर्शनानंतर खाऊ. तर बघा इथं केळं घेतलेले आहे. फायनली तुकाराम महाराजच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आपण. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान प्रवेशद्वार आहे. तर चला अंदर जाऊ. जिथपर्यंत शूट करता येईल तिथपर्यंत दाखवतो. बघा किती मोठी लाईन आहे. हा आज आषाढी एकादशी आहे पा. कॅमेरात हात टाकत होती म्हणजे व्हिडिओ खराब करण्याचा प्रयत्न करत होती बट अनसक्सेसफुल राहिली आहे. तर चला जाऊ द्या नेक्स्ट टाइम ट्राय कर म्हणा. तुम्ही बघितलंच लाईन खूप मोठी आहे आणि तुकाराम महाराजचं मंदिर इथं दिसून राहिलं. हा पण मजा येऊन राहिली यार खरंच. कसं आहे लाईन मध्ये अभंग हरिपाठ कोणी हरिपाठ करून राहिलं कोणी अभंग म्हणून राहिले लय खतरनाक वाटू राहिलं. तर पा मंदिराच्या खूप जवळ आलो आहे आपण. अंदर शूट तर करणं अलाउड नाही आहे पण जिथपर्यंत होते तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जिथं मनाई आहे शूटिंगसाठी तिथं खरंच शूट नाही करणार कारण मला नाही आवडत. आणि तुम्ही काय पाहून घ्या. अंदरचं तर विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं. आता चला जगद्गुरु संत तुकाराम महाराजचे पण दर्शन झाले शिडा मंदिराचे. हा बरंच मोठं मंदिर आहे खूप काही पाहण्याजोगत आहे. छोटासा इथं वारकरी पण आपल्याला पाहायला भेटला आहे. लय जबरदस्त म्हणजे खतरनाक ड्रेसिंग केली आहे यार. लहान पोरांची अशी म्हणजे चांगल्या गोष्टी साठवून ठेवण्याचा चांगला क्षण आहे आई बाबांकडे. देहूच्या मंदिरात आपल्याला इथे तुकाराम महाराजचे हस्तलिखित अभंग पण पाहायला भेटते. हा दूर आहे जरा कॅमेरात एवढं कॅप्चर नाही होत पण तिथून क्लिअर दिसत होते अभंग अशा पद्धतीने ठेवलंय तिथं. हा देवनागरीत लिहिले असून एक्झॅक्ट माहीत नाही म्हणून काही जास्त इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत कारण काही इन्फॉर्मेशन माहीत असती तेव्हाच द्याव. चुकीची इन्फॉर्मेशन देणंही चुकीचं आहे. तर चला आता अजून बघू देऊ एक्सप्लोअर करू जरा. तुकाराम महाराजचं मंदिर तर एक्सप्लोअर झालं आहे म्हणजे दर्शन वगैरे पण घेतले. आज आषाढी एकादशी आहे गर्दी पण खूप आहे. आता आपण इथून जाऊ तुकाराम महाराजच्या जन्मस्थानाकडे आणि नदीच्या तटावर जाऊ. तर चला तिथेही दाखवतो बा शिवम भाऊ नमस्कार करू राहिले जयहरी जयहरी करू राहिले. तर हा चला करायला पाहिजे इथं मी आहे तर व्हॉइस ओव्हरच करू राहिलो जास्तीत जास्त कारण आवाज येईल आहे भाऊ. आषाढी एकादशी आहे गर्दी जास्त आहे पा संत तुकाराम महाराज संस्थानचं हे आणि नदीच्या तटावर आलो आहे. एक नंबर वाईब येऊ राहिली इथं. हा वारी जेव्हा निघाली म्हणजे जेव्हा रथ निघाली पालखी निघाली तेव्हा नाही येऊ शकलो पण आज आलो आहे. तर पुढच्या वर्षी तेव्हाही याचा प्लॅन करू तेव्हाचाही ब्लॉग दाखवू तुम्हाला. वारले तर आपण आलो आहे तुकाराम महाराजच्या जन्मस्थळावर. हा इथंच तुकाराम महाराजचा जन्म झाला. अंदर मूर्ती आहे मस्त मंदिर बनवलं आहे त्या घराचं. जिजामाताचंही मंदिर आहे बाजूनं तिथेही जाऊ म्हणजे राहतं घर होतं त्याचं. तर हा तिथेही जाण्याचा प्रयत्न करू. आता इथं तर कॅमेरा अलाउड नव्हता तर आता बा इकडे चाललो आपण जिजामाताचे दर्शन करायला. छोटीशी अशी खोली आहे मस्त जुन्या काळातली लय खतरनाक वाईब देते म्हणजे हा सांगते का बा एवढं प्राचीन होतं हे घर. अजूनही इथं जिजामाताची मूर्ती आहे तर चला दर्शन गिर्शन करतो मस्त. थोडा भक्तिमय वातावरण झालं आहे पूर्ण देहू आणि महाराष्ट्रातच म्हणू शकता कारण आषाढी एकादशी आहे भाऊ.
काय साधी गोष्ट थोडी नाही. पूर्ण दर्शन झालेलं आहे हा तुकाराम महाराजच्या मंदिराजवळचं. खतरनाक यात्रेचा फील येऊ राहिला कारण हा वारी महोत्सव चालू आहे. ते पहा प्रज्वल विचार करू राहिला काका पेढे देते टेस्ट करायला का नाही, पण दिला नाही आहे. चला जाऊ द्या, आता आपण जाऊ गाथा मंदिराकडे. तबा आपण गाथा मंदिरात आलेलो आहे आणि इथे तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या प्रत्येक गाथा लिहिलेली आहे आणि एक म्हणजे वेगळीच वाईब आहे या मंदिरात. काय सांगू, प्रत्येक जे जे ओळ लिहिली होती महाराजांनी ते ओळ इथं आपल्याला पाहायला भेटते. एवढं मोठं मंदिर, एवढं भव्य मंदिर आहे आणि मंदिराच्या प्रत्येक दिवारीवर तुम्हाला फक्त श्लोक अभंग याचाच देखावा तुम्हाला दिसेल. इथं हा काही काही तर इथं चित्र पण लावलेले आहे, मुख्य मुख्य जे झाले आहे त्यांचे बघा. खतरनाक म्हणजे लय जबरदस्त वाईब आहे भाऊ, काय सांगू. इथं बघा हनुमानजीचे सगळ्या ठिकाणी राम कृष्ण हरी, म्हणजे असं एक्सप्रेस नाही करतात शब्दात, लय जबरदस्त मंदिर आहे खरंच. देहूला आले तर हे मंदिर मिस नका करजा, काही सांगतो. हा नवीन बनलं आहे मंदिर, पण हे मंदिर मिस नका करजा. पा चारी साईडनं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, सगळे देवांचे चित्र, देवांचं आर्किटेक्चर खतरनाक बनवलेलं आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण आहे इथं. आपण पाऊस ते पा समोर दिसून राहिली असून थोडंसं कॅमेरा अलाउड नाही आहे अंदर, पण हा करा लागते शूट, आता तुम्हाला दाखवा लागते. तर पहा इथं तुकाराम महाराजची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि लोकांच्या दर्शनासाठी रांग तर खूप मोठी लागली आहे कारण आषाढी एकादशी आहे. आणि इथं पहा म्हणजे पूर्ण देवी देवताचे मस्त चित्र वगैरे बनवले आहे आणि खरंच एक वेगळी वाईब, म्हणजे अशी धार्मिक वाईब जी असते ना ते देऊन राहिले. आणि आपले श्लोक वगैरे सगळं इथं हरिपाठ वगैरे आपल्या कानावर पडते, ते एक लय जबरदस्त वाईब येते भाऊ खरंच. नक्की देऊला आले का या मंदिरात नक्की व्हिजिट करा, विठ्ठल रखुमाईचं दर्शन करा, तुकाराम महाराजांचं दर्शन करा. आणि देहूमध्ये बेस्ट स्पॉट आहे दर्शनासाठी आणि खरंच लय जबरदस्त. तर मित्रांनो पहा देऊ पूर्ण फिरून झाले आहे, दर्शनही घेतलं आहे. आता वा फुल आपले मित्र पाऊस येऊन राहिला. समोर शिवम पण आहे, आमच्या जवळ छत्री आहे म्हणून शिवम बा दूर दूर पळून राहिला. हा शिवम कडे कधी जॅकेट होतं का याच्या पहिले माहित होतं का तुम्हाला? नवीन घेतलं का तू? बर 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 ठीक आहे. कितीला घेतलं? 5000 रुपये. बघा 5000 रुपयाचे जॅकेट घ्यायला लागला. दिंडी चालली बघा. पूर्ण देहूच दर्शन झालंय, आता बस एक चहा प्यायचा आहे. सगळे पोर पा चहा पिऊ राहिलो इथं आणि पटाक्षी निघायचं आहे कारण शेवटची गाडी होती. पा शेवटची गाडी भेटलेली आहे आता आम्हाला दोस्तो. तर कसा वाटला आजचा व्लॉग मराठीतला कमेंट मध्ये सांगा. थोडा हिंदी ट्यून मध्ये व्लॉग होता माहित आहे कारण एक वर्ष झाला आम्ही व्लॉगिंग करून राहिलो आणि कंटिन्यू हिंदी मध्ये व्लॉग टाकू राहिलो. हा थोडासा ऍक्सेंट राहतेच तसा. तर कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, लाईक कमेंट आणि शेअर करून टाका.